मला माझ्या बायकोपेक्षा आता घरातील कामवाली आवडायला लागली होती, कारण बायकोपेक्षा ती माझी जास्त काळजी घ्यायची. माझी बायको ही सतत मोबाईल हातात ठेवायची. ती रात्री लेट झोपायची आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता उठायची. माझी बायको सतत तिच्या आईसारखं होण्याचा प्रयत्न करायची आणि मला तिचा गुलाम म्हणून वागवायला बघायची. मी तिला तिचा गुलाम कधीच होणार नाही असं सांगितलं तर तिनं मला एक असा व्हिडिओ दाखवला की माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या कामवालीसोबत. माझं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं, तरीही माझ्या बायकोमध्ये काहीही एक बदल झाला नव्हता. ती खूप आळशी होती. तिला तिच्या नवऱ्याला म्हणजेच मला तिच्या हाताखालचा गुलाम बनवायचं होतं. बरेच माझे नातेवाईक म्हणतात की माझ्या बायकोची आई ही तिच्या नवऱ्याला हाताखालचा गुलाम बनवून ठेवते, तसेच तुझीही बायको तुला तिच्या हाताखालचा गुलाम बनवेल. आणि खरंच माझी बायको तशीच माझ्यासोबत वागायची. तिच्या आईचं ऐकून नवीन नवीन मी तिचे सगळेच लाड पुरवले, पण ती जर बदलायचं नावच घेत नव्हती तर माझा कंट्रोल आता सुटायला लागला होता. ती दुपारचं 12 वाजेपर्यंत झोपलेलीच असायची. तिथून पुढे तिची सकाळ व्हायची आणि तिथून पुढे ती आवरायला लागायची. घरात कामवाली लावून ठेवली होती. कामवालीनंच माझा टिफिन बनवून द्यायची. चहा नाश्ता सगळं काही तीच करायची. ही महाराणी फक्त झोपलेलीच असायची. उठल्यानंतर तिचं जसं तिच्या आईला फोन सुरू व्हायचा तो किती वाजेपर्यंत चालायचा मला माहिती नाही. मी जेव्हाही ऑफिसवरून घरी परत यायचो तेव्हाही माझी बायको मात्र फोनवरच बोलत असायची. मी आल्यानंतर मला वाटायचं माझ्या बायकोनं मला टाईम द्यावा, माझ्यासोबत बोलावं, पण असं कधी घडतच नव्हतं. माझी बायको नेहमीच फोनवर लटकलेली असायची आणि आपण जर तिच्यासोबत बोलायला गेलो तर मी माझ्या आईसोबत बोलत आहे, मला महत्त्वाचं बोलायचं आहे, तू तुझं आवर आणि जा असं मला उत्तर द्यायची. मी मात्र नाराज व्हायचो तिच्या अशा वागण्यावर. प्रत्येक नवऱ्याला असं वाटतं की आपली बायको ही सर्व गुण संपन्न असली पाहिजे. तिने घरातील खूप नाही पण थोडंफार काम केलं पाहिजे. फक्त स्वतःला मेंटेन करून नटून थटून बसायला काय अर्थ आहे. माझी बायको फक्त स्वतःचं दुपारी कधीतरी आवरायची आणि आवरून सावरून बसायची. बस बाकी तर सगळे कामं ही मोलकरीन करून निघून जायची. मी ऑफिसवरून आल्यावरही माझी बायको मात्र मला कधी वेळ देत नव्हती. उलट जर तिला प्रेमाने काही बोलायला गेलो तर नको, माझी फिगर खराब होईल, मला असं होईल, मला तसं होईल म्हणून उत्तरं देऊन मला टाळायची. म्हणून आता मला तिचा राग यायला लागला होता. त्यातली त्यात ती कधीही फोनवर दिसली की मला अजूनच जास्त तिच्यावर राग यायचा. मी मनातच विचार करायचो की अशी बायको मला का भेटली. आता तर 1 वर्ष लग्नाला झालं होतं, तरीही माझ्या बायकोमध्ये सुधार होईना म्हणून मी तिला रागवलो आणि बोललो, सुषमा काय झालं आहे, 1 वर्ष झालं तरी तुझ्यात बदल होत नाही आहे. तू सकाळचं 12 वाजेपर्यंत झोपलेली असते, तिथून पुढे तुझं काही आवरते. संध्याकाळी मी आल्यावरही तू फोनवरच लागलेली असते आणि झोपायच्या वेळेस नवरा बायकोचा जो काही टाईम आपला दोघांचा असतो तोही तू मला देत नाहीस. तोही तू तुझ्या फोनमध्ये बोलण्यात किंवा फोनमध्ये बोटं घालण्यात घालवते. मी हे सहन करू शकत नाही. तू माझी बायको आहे तर बायकोसारखी राहा, मला तुझ्या हाताखालचा गुलाम बनवण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा माझी बायको मला रागातच बोलते, राकेश काय बोलत आहेस तू, मी कुठे असं तुला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. बायकोच्या पुढं पुढं करणं म्हणजे काय गुलाम असतं का, तुला समजतं तरी का तू काय बोलत आहेस ते. मी मात्र माझ्या बायकोला नक्की बोललो, मला समजत आहे मी काय बोलत आहे. मी तर तुला सांगत आहे की तू स्वतःला बदल, नाही घरातले काम करत ठीक आहे पण नवऱ्यासाठी वेळ दे. तिनं फक्त होकार दिला मान हलवून आणि मग मी निघूनच गेलो. एक दिवस मी ऑफिसचं काम करत होतो. बायको बेडवर बसून कुणाशी तरी चॅटिंग करत होती. मला खूप तहान लागली म्हणून मी तिच्याकडे बघितलं आणि म्हटलं, अगं सुषमा मगमध्ये पाणी नाही, मला प्लीज पाणी आणून देशील का.
बायकोचं मागून उत्तर आलं, 5 मिनिट थांब आणते. 5 मिनिटाचे 10 मिनिट झाले पण माझी बायकोने काही मोबाईल सोडला नाही. शेवटी मीच रागात उठलो आणि पाण्याचा मग घेऊन बाहेर निघालो. तर ती मला बोलते, राकेश उठलाच आहे तर मलासुद्धा पाणी घेऊ नये. आता मात्र माझ्या डोक्यामध्ये सनक निघायला लागली. ही खरंच मला स्वतःचा गुलाम बनवू इच्छिते का? मी तिला रागाचा लूक दिला. किचनमध्ये जाऊन स्वतः पाणी पिलं आणि तिलाही आणून ठेवून दिलं आणि रागातच ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं. कदाचित तिला समजलं की मला राग आला आहे, म्हणून ती माझ्याजवळ आली आणि तिने स्वतःच्या सौंदर्याने मला तिच्याकडे आकर्षित केलं. मी आता राग विसरलो, कारण खरंच मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करत होतो. मला फक्त इतकंच वाटायचं की तिने स्वतःमध्ये बदल करावा आणि बायकोप्रमाणे वागावं आणि मोबाईलमध्ये जास्त टाइमपास करणं बंद करावं. दुसऱ्या दिवशी मला सकाळी डोअर बेल वाजल्यामुळे जाग आली. मी सुषमाला बोललो, उठ आणि दरवाजा उघड. पण मला झोप येत आहे, तूच उठ ना आणि उघड, तिने मला उत्तर दिलं. शेवटी मी मनाशीच ठरवलं की माझी बायको सुधरायचं काय नाव घेत नाही. मीच गेलो आणि दरवाजा उघडला. आमची कामवाली मीरा मावशी आल्या होत्या. मीरा मावशी मला बोलल्या, साहेब मॅडम अजून उठल्या नाहीत का? तशाही त्या 12 वाजता उठतात. तुम्ही तुमचा आवरा, मी टिफिन बनवून देते, तुम्हाला चहा टेबलवर ठेवते, म्हणत मीरा मावशी त्यांच्या कामाला लागल्या. मीही फ्रेश होऊन माझं सगळं आवरलं आणि ऑफिसची बॅग घेऊन खाली आलो. माझं लक्ष खूप वेळा माझ्या बायकोकडे गेलं. मला वाटलं माझ्या बायकोनं उठावं. प्रत्येक कपल करतं त्या टाईप तिनं मला टाय बांधावं, माझं रुमाल माझ्या हातात द्यावा, माझा टिफिन माझी बॅग माझ्या हातात देत मला प्रेमाने बाय करावं. पण माझ्या नशिबात ते नव्हतंच. माझी बायको मात्र शांत झोपली होती. तिला तिच्या नवऱ्याशी काहीही एक पडलेलं नव्हतं. मी चहा घेतला. मावशींनी पटकन माझ्या हातात टिफिनची बॅग दिली. मी निघणार तोच मीरा मावशींना चक्कर आले. त्यांनी आज BP टॅब्लेट घेतली नव्हती म्हणे आणि त्या खाली पडल्या. मी घाबरलो. मी मावशीला पकडलं आणि बोललो की काय झालं तुम्हाला? मी माझ्या बायकोला खूप वेळा आवाजही दिला पण ती तरीही खाली आली नाही. मी तोच मीरा मावशींना उचलून दवाखान्यात घेऊन गेलो. त्यांना छोटा हार्टअटॅक आलेला होता हे डॉक्टरांनी सांगितलं, म्हणून बेड रेस्ट घेण्यासाठी मावशींना सांगितलं होतं. मी मावशींना त्यांच्या घरी सोडलं आणि त्यांना सांगितलं, आता तुम्हाला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही अजिबातही कामासाठी येऊ नका. आणि मी काही पैसे त्यांच्या हातात टेकवले आणि त्यांना बोललो, तुम्हाला जर गरज पडली तर अजून पैसे मी तुम्हाला देईल, मला तसं कळवा. मीरा मावशींची मुलगी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत होती. तिला नोकरी करायची होती. ती तिच्या आईवर फार प्रेम करायची. ती आली आणि म्हणाली, साहेब खरंच धन्यवाद तुमच्यामुळे माझी आई वाचली म्हणून. ती मला बोलतच होती. मी तिला म्हटलं, तू काळजी करू नकोस, तुझ्या आईची सेवा कर, काही लागलं तर मला फोनवर कळवा, मी मदत करेन, म्हणत मी तिथून बाहेर निघालो. तेव्हा मीरा मावशी त्यांच्या मुलीला म्हणजेच काजलला बोलत होत्या, हे साहेब खूप चांगले आहेत, त्यांच्यामुळेच आज माझा जीव वाचला. तेव्हा काजल तिच्या आईला बोलते, का त्यांची बायको तिथे नव्हती का? तर मीरा मावशी बोलतात, अगं मॅडम तिथे असूनही त्यांचा काय उपयोग, ते 12 वाजेपर्यंत झोपतात, तिथून पुढे त्यांचं सगळं आवरतात, तसं पण त्या असूनही त्यांनी काही केलं नसतं. हे साहेब खूप चांगले आहे. त्यांच्या नशिबात ही अशी आळशी बायको पडली. ते हिरा आहे, ती तर साधी चांदी पण नाही. मला त्या दोघांचं बोलणं ऐकून खूप कसं तरी झालं. मी तसंच जड पावलांनी ऑफिसला गेलो, म्हणून संध्याकाळी ऑफिसवरून परत घरी येताना मी थोडीशी केली. माझी बायको दरवाजातच बसलेली होती. मी आतमध्ये जाताच मला बोलली, आज मावशी कामाला नव्हती आली म्हणून मी स्वयंपाक बनवला नाही, बाहेरूनच काहीतरी ऑर्डर कर आणि खाऊन घे. मला तर तिचा राग आला होता, तरी मी तिला विचारलं, तू काय खाणार? मी पिझ्झा खाला आहे, आता तुला जे खायचं ते तू कर ऑर्डर. मी रागात तिला बोललो, आता माझी सहन करण्याची ताकद संपलेली आहे. तुला वाटत असेल मी जर तुझ्या बाबांसारखी तुझ्या आईची गुलामी करेल तर हे तू विसर. तू माझी बायको आहे आणि माझ्या बायकोप्रमाणेच वागायचं. तुझ्या आईसारखं वागण्याचा प्रयत्न तू करू नकोस. सकाळी मीरा मावशींना इथे काही झालं असतं तर जबाबदार कोण होतं? तुला किती वेळा आवाज दिला? तुला आवाज आला नाही का? ही झोपायची सवय मोड आणि तो फोन अजिबातही जास्त वापरू नकोस.
किती वेळा फोनवरच बोलत असते. नवरा केला आहेस तू, एखादं गिफ्ट मशीन घेऊन आली नाही की आला आणि गेला. त्याचे पैसे वापरायचे फक्त त्या नवऱ्यालाही कशाची तरी गरज असते. मी रागात तिला बोलत होतो आणि नकळत तीही उलटून काही बोलायला लागली. मला राग आला म्हणून मी तिच्या गालामध्ये लावून दिली आणि तिला बोललो, मी तुझा गुलाम होणार नाही कधीच. तुला आवडत असेल तर इथे थांब, नाही तर तुझ्या माहेरी निघून जा. माझं बोलणं सगळं झालं आणि मी वरती जाऊन माझ्या रूममध्ये झोपून घेतलं. माझ्या बायकोला मात्र माझा खूप राग आला होता. ती माझ्याशी न बोलती झाली. ती हॉलमध्ये खालीच झोपली. सकाळी बेल वाजली आणि नेहमीप्रमाणे मला जाग आली. मीरा मावशी आज आल्या नव्हत्या. त्यांची मुलगी काजल आमच्या घरी काम करण्यासाठी आली. माझी बायको तिला बोलली, मीरा मावशांची तब्येत ठीक आहे ना आता? हो, पण आता आई आराम करत आहे, तोपर्यंत मीच येईल कामावर, काजल बोलली. ठीक आहे, माझी बायको बोलली. काजल चहा बनवून आणते. मॅडम, बाकी काय काय काम आहे आईनं घरी सांगितलं आहे ते करून मी माझ्या कॉलेजला निघून जाते, माझी बायको सुषमा तिला हो बोलली. काजलनं चहा बनवला, सुषमाला दिला आणि सांगितला की तुम्हीच सरांना पण वरती देऊन या. तेव्हा सुषमा काजलला बोलली, तू खूप सरांचं कौतुक करत आहे तर तूच जा आणि तुझ्या सरांना चहा देऊन ये. काजल लगेच माझ्यासाठी चहा घेऊन वरती आली. सर उठा, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, सकाळ झाली आहे म्हणत काजल मला उठवू लागली. मी जेव्हा उठलो तेव्हा काजलला समोर बघून तिला बोललो, तू इथे काय करत आहेस? तुझं कॉलेज आहे ना, मावशींना घरी आराम करायला लावलाय, त्यानं तुझी ही गरज आहे, तू त्यांची काळजी घे, इथे माझी बायको सांभाळून घेईल काही दिवस, तिला ही सवय व्हायला हवी ना. तेव्हा काजल मला बोलते, सर मला माहिती आहे तुमची बायको किती तुम्हाला सांभाळून घेते ते, आईनं सगळं सांगितलं आहे मला, म्हणून तर आईने मला तुमची काळजी घेण्यासाठी इथे पाठवलं आहे. घरातील कामं करून मी तुमचा टिफिन बनवून निघून जाणार आहे कॉलेजसाठी, त्यामुळे उठा आणि चहा घ्या, म्हणत काजल खाली निघून गेली. माझी बायको माझ्यासोबत बोलतच नव्हती. मला माहिती होतं तिला माझा राग आला आहे. मी खूप वेळा तिच्याकडे क्षमा मागितली पण तरीही ती माझ्याकडे बोलत नव्हती, दुर्लक्ष करायची. काजलनं खूप छान घर सांभाळलं होतं. काजलचे काम माझ्या बायकोला जरा जास्तच आवडलं म्हणून माझ्या बायकोने काजलसमोर एक ऑफर ठेवली की एक काम कर, दुपारनंतरच येत जा आणि संध्याकाळचं सुद्धा काम करून घेत जा, पगार वाढवून देते, सकाळचं मी सगळं सांभाळून घेत जाईल. काजलसुद्धा हो बोलली. काजल कामावरती यायला सुरुवात करू लागली. काजल माझी खूप काळजी घ्यायची. मला काय लागतं काय नको माझ्या वस्तू जिथे तिथे ठेवून सगळं काही ती बघायला लागली होती. पण माझी बायको काही केल्या माझ्यासोबत बोलत नव्हती, याचा मला खूप त्रास होत होता. नवऱ्याला मानसिक त्रास कुणी जर दिला तर तो सहन करू शकतो, पण एखादी शारीरिक गरज जेव्हा नवऱ्याला लागत असते ती जर मिळाली नाही तर त्याची चिडचिड होते. मी खूप क्षमा मागूनही तिनं मला माफ केलं नाही म्हणून त्याही रात्री मी पिऊनच घरी आलो. काजल मला सांभाळत वरती रूममध्ये घेऊन गेली. मी आज टिफिनही तसाच परत घेऊन आलो होतो. मी परत काजलला विचारलं, सुषमा कुठं आहे? तिनं रूममध्ये असल्याचं सांगितलं. मी रूममध्ये गेलो तर सुषमा उठून लगेच खाली यायला लागली. मी तिला बोललो, आता किती दिवस असा राग धरणार आहे? मला माफ कर, मी त्या दिवशी तुझ्यासोबत असं वागायला नको हवं होतं. तेव्हा सुषमा लगेचच मला म्हणाली, त्या दिवशी तू माझा अपमान केला नव्हता तर माझ्या आईचा केला होता. मी आता तुला तेव्हाच माफ करेल जेव्हा तू माझ्या आईची क्षमा मागेल. माझ्या आईनं तुला माफ केलं तर मी तुला माफ करेल. मी लगेच तिला बोललो, तू हे काय बोलत आहेस? ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये आहे ना, मग मी तुझ्या आईची माफी का मागू? मी नाही मागू शकत माफी. ती लगेच बोलली, ठीक आहे, जोपर्यंत तू माफी मागत नाही तोपर्यंत तू माझ्याजवळ यायचं नाहीस. मी हॉलमध्ये जाते, म्हणून सुषमा लगेच निघून गेली. काजलने जेवण बनवलं होतं, सुषमाला दिलं आणि म्हणाली, मॅडम सरांना पण जेवण द्यायला जा, त्यांचा टिफिनही परत आला आहे. तेव्हा सुषमा लगेचच काजलला बोलते, तुला खूप प्रेम येत असेल तुझ्या सरांवर तर तू जा आणि त्यांना जेवण दे, मला काही गरज नाही, म्हणत सुषमा जेवण करायला बसली. काजलला मात्र माझी क्यू येत होती म्हणून ती जेवणाचं ताट घेऊन वरती रूममध्ये आली. तू अजून इथे काय करत आहेस? जा, मीरा मावशींना तुझी गरज आहे, मी हँडल करून घेईल इथे, असं बोललो. तेव्हा काजल मला म्हणाली, चूप बसा सर, तुम्ही काय हँडल करणार आहात तुम्ही मला माहिती आहे, घ्या जेवण करा. पण मी मात्र जेवण करायला तयार नव्हतो.
काजलनं तिच्या हाताने जेवण मला भरवलं. माझे डोळे पाण्यानं भरून आले की हे कामवालीची मुलगी आहे जी मला इतकं जीव लावते आणि ती माझी बायको मला तिचा गुलाम बनवायला बसले आहे. मला आज काजलजवळ खूप रडावंसं वाटलं आणि मी खरंच जेवण बाजूला ठेवून तिच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडलो. ती मला शांत करत होती. मी तिला म्हणालो, काजल, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो पण ती कधीही माझ्या मनातील इच्छा जाणू शकत नाही. मला काय हवं काय नको तिला माहिती नाही. ती फक्त तिच्या आईसोबत फोनवर बोलत असते आणि तिची आई तिकडून जे काही सांगते ते इथे माझ्यावर लागू करत असते. मी काय करू मला समजत नाही. मी कुठे कमी पडलो मला कळत नाही म्हणत मी रडत होतो आणि काजल माझ्या डोळ्यातील पाणी पुसत मला म्हणत होती, सर तुम्ही अगोदर शांत व्हा आणि शांततेने विचार करा. मीही आता काजलचं ऐकायला लागलो होतो. असेच थोडे दिवस गेले. काजल आणि मी थोडं थोडं क्लोज यायला लागलो होतो. एकमेकांकडे बघणं बोलणं आमचं वाढलं होतं. तिने सकाळी लवकर येणं, माझा टिफिन बनवणं, मला चहा देणं, मी आल्यानंतर बॅग हातातून घेणं सगळं काही काजल करत होती. एखाद्या बायकोप्रमाणे कर्तव्य काजल पूर्ण करत होती आणि माझी बायको मात्र खाली बसून आमच्याकडे निरीक्षण करायचं काम करायची. आणि यातच तिचा काय डोक्यात आलं आणि काय नाही तिनं कदाचित एक प्लॅन आमच्यावर अप्लाय केला जो की अतिशय लाजिरवाणा होता, जो ऐकून माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती. ही माझीच बायको आहे ना मला समजत नव्हतं. एक दिवस आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आली. मी सुषमाला विश केलं आणि आपण कुठेतरी बाहेर डेट प्लॅन करू असं म्हटलं. ती लगेच मला म्हणाली, माझं बाहेर दुसरीकडे प्लॅन आहे त्याच्यामुळे तू एकटाच तुझी ॲनिव्हर्सरी एन्जॉय कर. मला खरंच परत एकदा तिचा राग आला आणि मी रागातच तिथून निघून गेलो. दुपारी काजल घरी आली होती. सुषमाने आवरून काजलला सांगितलं की तुझे सर घरी आल्यानंतर त्यांना सांग मॅडम बाहेर गेले आहेत. मी एका पार्टीसाठी चालली आहे तेव्हा काजल लगेचच बोलते, मॅडम पण लग्न तर तुमच्या दोघांचं झालं आहे ना, मग तुम्ही सरांनाही घेऊन जायला हवं होतं. तेव्हा सुषमा तिला बोलते, तुला ज्याचे पैसे मिळतात तेवढं काम कर, बाकीची विचारपूस करू नकोस, सरांना सांगून दे म्हणत सुषमा घराच्या बाहेर पडली. मी सकाळच्या सुषमाच्या बिहेवियरमुळे टेन्शनमध्ये होतो म्हणून मी आजही त्याच अवस्थेत घरी आलो. दरवाज्यात येताच माझा तोल गेला. काजलनं मला सांभाळलं. काजल माझ्यावर कदाचित प्रेम करायला लागली होती. कदाचित तिला माझी बायको माझ्यासोबत जे वागत होती ते बघवलं जात नव्हतं. त्याच्यामुळे नकळत ती माझ्या प्रेमात पडली आणि मलाही काजल आवडायला लागली होती. काजलने मला माझ्या रूमपर्यंत पोहोचवलं आणि म्हणाली, सर तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल, मी जेवण घेऊन येते. काजलने जेवण आणलं, मला भरवलं. जे काय सुषमाला करायला हवं होतं ते काम माझ्या घरातील मोलकरणी काजल करत होती आणि न कळत माझेही मनामध्ये तिच्याबद्दल भावना निर्माण झाली. मी काजलच्या जवळ जायला लागलो आणि जे नको घडायला हवं होतं ते घडलं. काजल आणि माझ्यामध्ये संबंध पडलेत. मला खूप छान वाटलं. मी आता माझी बायको म्हणून काजलकडेच बघू लागलो. काजलही पूर्ण मनाने आणि शरीराने माझी झाली होती. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या बायकोने मला असा व्हिडिओ दाखवला की जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला बोलू लागली ती, मी बाहेर गेल्यानंतर तू हे करत होतास का. मी व्हिडिओ बघितला ज्यात रात्री मी आणि काजल जवळ आलो होतो. ते सगळं बायकोने रेकॉर्ड केलं होतं. माझं जीवन बर्बाद होईलच पण काजलही कुणाला तोंड दाखवायला लायकीची राहणार नाही म्हणून मी माझ्या बायकोची विनवणी करू लागलो की प्लीज तो व्हिडिओ डिलीट कर. पण काही केल्या ती व्हिडिओ डिलीट करत नव्हती. ती म्हणत होती, तू माझा गुलाम होणार आहेस की नाही, म्हणून मी आता ही चाल चालवली आहे. सांग मला राकेश, तू माझा गुलाम होशील किंवा नाही. मी घाबरलो होतो खूप. लगेचच तिला बोललो, हो होईल मी तुझा गुलाम पण तेवढा व्हिडिओ तू अगोदर डिलीट कर. ती ऐकत नव्हती. मी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडलो असं दाखवलं आणि मीरा मावशींच्या घरी आलो आणि मीरा मावशींच्या हातात काही पैसे देत म्हटलो की काजलच्या शिक्षणाचं वय आहे, तिला आता घर कामासाठी पाठवू नका, सुषमा सगळं सांभाळून घेईल. तिथून परत निघालो तर काजल मागूनच पळत आली आणि मला म्हणाली, सर आपल्यामध्ये रात्री जे काही झालं त्याच्यामुळे
तुम्ही मला घरी काम करण्यासाठी बंदी करत आहात का? तुम्ही स्वतःला दोष देऊ नका अजिबात. तुम्ही रात्री जे काही केलं त्यामध्ये मीही तितकीच पापी आहे. खरं तर मलाही तुम्ही आवडतात. मी तुमच्यावर खूप प्रेम करते म्हणून नकळत मी तुमच्याकडे आकर्षित झाले गेले. मला माहिती आहे तुमचं लग्न झालं आहे, तरीही माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि असं म्हणूनच माझ्याकडून हे घडलं. पण मी काही केल्या तिचं ऐकतच नव्हतो. तेव्हा ती मला बोलते, सर माझ्या डोळ्यात बघून बोला काय झालं तुम्हाला. तेव्हा मी काजलला सुषमाने कशाप्रकारे आपल्या व्हिडिओची रेकॉर्डिंग केली आहे ते सांगितलं. आता काजललाही खूप भीती वाटली. काळजी करू नकोस, मी कामावर येणार नाही असं ती बोलली. पण तुम्ही तेवढा मॅडमच्या मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट करा, नाहीतर काहीही होईल असंही बोलली. हे सगळं सुषमाने बघितलं आणि घरी जाऊन ती माझ्यावर चिडायला लागली आणि म्हणाली, तू माझा नवरा आहेस, त्या दोन कवडीच्या मुलीसाठी खरं खरं तिला सांगून दिलंस? कोण आहे ती तुझी? मी तुझी बायको आहे. ती कोण आहे म्हणत मी मला सतावू लागली. मी प्रेम करतो तिच्यावर, मी मोठ्या अभिमानाने माझ्या बायकोला सांगितलं. माझ्या बायकोला राग आला आणि तिनं लगेचच तो व्हिडिओ पब्लिक केला, जो की काही सेकंदात व्हायरल झाला आणि पूर्ण जगामध्ये पोहोचला. तोच व्हिडिओ लगेचच माझ्या बायकोने मीरा मावशींनाही पाठवला. मीरा मावशींना धक्का लागला आणि मीरा मावशी देवाघरी गेल्या. पण काजलला काही तो धक्का सहन झाला नाही. आपली आई गेली म्हणून तिला खूप राग आला आणि फक्त त्या मॅडममुळे आपल्या आईला जीव गमवावा लागला, यामुळे तिनं लगेचच पोलिसांना फोन केला आणि तिच्यासोबत जे घडलं तिने मर्जी न केलं त्याचा कोणता तरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला याबद्दल माहिती दिली. काजल माझ्या बायकोला म्हणत होती की तुम्ही माझ्या आईला व्हिडिओ का पाठवला? माझ्या आईचा तुम्ही जीव घेतला, मी तुम्हाला सोडणार नाही. पण काजल खूप रागात होती म्हणून मी तिला पकडलं आणि माझी बायको वाचली तिच्या रागापासून. तितक्यातच पोलीसही आलेत. जे काही घडलं तेही मी पोलिसांना सांगितलं. तेव्हा माझी बायको पोलिसांना म्हणाली, हा जे काही झालं तो सगळा प्लॅन होता. मीच काजलला दुपारनंतर घरी बोलवलं होतं जेणेकरून काजलला आणि माझ्या नवऱ्याला एकमेकांसाठी टाईम भेटावा, दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडावे आणि नंतर मी यांचा व्हिडिओ काढून माझ्या नवऱ्याला ब्लॅकमेल करणार होते की जेणेकरून तो माझा गुलाम बनेल. म्हणून मी त्याच्याजवळ जात नव्हते, कारण जवळ गेले असते तर त्याला दुसऱ्या कुणाची गरज भासली नसती. आता तर माझ्या परत पायाखालची जमीन सरकली की माझी बायको काय विचार करते. यासाठी मी तिचा गुलाम बनावं यासाठी तिनं एका दुसऱ्या मुलीच्या इमेजचा काहीही विचार केला नाही, न कुणाला विचारता व्हिडिओ व्हायरल करून दिला. त्यानं काजलच्या पूर्ण आयुष्यभर काय बदल पडेल हेही तिनं विचार केला नाही. मला खूप राग आला होता म्हणून मी माझ्या बायकोला म्हणालो, तुला तुझा हा निर्णय खूप महागात पडेल, मग आयुष्यभरासाठी आता जेलमध्ये चाललेली आहेस. मी नाही आता तुझ्यावर प्रेम करत, मला तुझीसारखी बायको अजिबात नको. पोलीस आता माझ्या बायकोला जेलमध्ये घेऊन जात होते आणि मी जाता जाता तिला बोलतो, तलाकचे पेपर तुला जेलमध्ये पोहोचून जातील, तेवढ्या सह्या करून घे, मला आता इथून पुढे तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं नाही. असं माझी बायको आता मला क्षमा मागत होती. माझं चुकलं, मला सोडून देऊ नकोस, मी माझ्या आईचा ऐकून हे सगळं केलं. पण मी माझ्या आईचं ऐकायला नको होतं. आपल्या संसारामध्ये आपल्या दोघांच्या भविष्यात मी तिसऱ्या कुणाला ऐकायला नको हवं होतं. मला प्लीज माफ कर, अशी चुकी परत होणार नाही म्हणत माझी बायको माझी विनवणी करत होती. पण मी काहीही एक ऐकलं नाही आणि पोलिसांना तिला घेऊन जायला सांगितलं. काजल मात्र खूप रडत होती, कारण तीही अनाथ झाली होती. तिची आईही तिला सोडून गेली होती. मीही माझ्या बायकोला तलाक देणार होतो तर मी काजलला माझ्यासोबत लग्न करशील का म्हणून लगेच विचारलं. काजलने एका क्षणात न गमवता मला हो म्हटलं आणि म्हणाली, मी तुमची खूप काळजी घेईल आणि तुमच्यावर खूप प्रेम करेल, जे आजही करते. आता माझं आणि काजलचं लग्न झालं. माझी एक्स बायको आजही जेलमध्ये आहे. माझा आणि तिचा आता तलाकही झालेला आहे.
आदरसोबत लग्न केल्यापासून मला असं वाटतं की मी माझ्या घरात राहतो. माझ्या घरात नित्यनेमाने देवपूजा होते. सकाळी नाश्ता चहा सगळं वेळेत माझं तयार असतं आणि संध्याकाळी मी घरी येतो तेव्हा माझी बायको काजल माझी आतुरतेने वाट बघत असते. मला मानसिक तसेच शारीरिक सुखही ती देते आणि आजही मी खूप खुश आहे की काजल माझी बायको आहे. या गोष्टीचं तात्पर्य फक्त एकच आहे, एकदा की मुलीचं लग्न झालं तर आईनं तिच्या संसारात डोकं घालू नये आणि लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिनेही आपल्या नवऱ्याकडे नीट लक्ष द्यावं, त्याला काय हवं काय नको ते बघावं आणि घरामध्ये ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करावा. मोबाईलवर कमी आणि नवऱ्यावर जास्त लक्ष द्यावं, ज्याने तुमचा संसार टिकेल. स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.